शिहोरा येथील कापड दुकानाला आग, 50 लाखाचं नुकसान। तुमसर तालुक्यातील शिहोरा येथे असलेल्या वैष्णवी कापड दुकानाला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली। या आगीत अंदाजे 45 ते 50 लाखाचे नुकसान झाल्याचे दुकानदाराने सांगितले आहे। हे दुकान सोंड्या येथे रहिवासी असलेल्या संजय गोपाले यांचे असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्राथमिक अंदाजावरून सांगितले जात आहे। पोलिसांना सदर घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करीत पुढील तपास व कारवाई केली आहे। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्यचा यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राइब करा।